आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। सोलापुरात आता आयटी पार्क उभारणार असून पहिल्या वर्षातच 1600 तरुणांना नोकरी मिळणार आहे। जे आज शिकलेली मुलं बाहेर चाललेली आहेत त्यांच्या आई वडिलांसाठी आज खुशखबर या प्रेसच्या माध्यमातून आम्ही देतोय आणि जगताप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यात आपलं भूमिपूजन नाही तर 3 महिन्यात उद्घाटनचा प्रोग्राम आपला होईल आणि 3 महिन्यात सोलापूरच्या लोकांना इथं नोकऱ्या मिळायला चालू होतील। त्याच्यात जे टेक्निकल लोक आहेत त्या साहेबांनी सांगितलं 1200 ते 1500 लोक असतील आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त नॉन टेक्निकल, तर म्हणजे 3-1 हजार लोकांना सुरुवातीच्या वर्षामध्ये काम मिळून जाईल, म्हणजे 5-6 महिन्याच्या पिरियडमध्ये मिळेल आणि 3 वर्षामध्ये जवळजवळ 10-1 हजार मुलं जी आज सोलापूर सोडून बाहेर चाललेली आहेत त्यांना इथं प्लेसमेंट मिळेल। माझं ह्या निमित्ताने इतर राजकीय पक्षाच्या लोकांना सुद्धा विनंती राहणार आहे की जसं मी आणलंय तसं तुम्ही आणा। कॉम्पिटिशन हे आपला असं असलं पाहिजे की एकमेकाच्या माध्यमातून विकास सोलापूरचा झाला पाहिजे। उलट मोठ्या कंपनी TCS सारख्या वगैरे जे येऊ पाहत आहेत त्यांना सुद्धा आणण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न करावा। आम्ही सुद्धा TCS असतील किंवा अजून मोठ्या ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत त्या सुद्धा आणण्यासाठी आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून जोर निश्चित प्रयत्न करणार आहोत। सध्या सुरुवातीला कुठे म्हणजे मी मनोहर जगताप, आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचा CEO। आपल्याला सर्व सोलापूरकरांना आव्हान करतोय मी की आम्ही सोलापूरमध्ये IT पार्क पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये सुरू करण्याचा मानस आहे आमचा आणि तो आम्ही प्रयत्नपूर्वक पूर्णही करू। तर आपल्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जे काही नवीन एम्प्लॉई आहेत म्हणजे जे शिक्षित युवक आहेत यांनी आमच्याशी कनेक्ट व्हावं आणि आपल्या शहराला एक योग्य पद्धतीने IT पार्क मिळेल याच्यासाठी सहकार्य करावा। आम्ही पूर्णतः इथे इन्व्हेस्टमेंट घेऊन येण्यासाठी तयार आहोत। जे काही आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्याच विविध प्रोजेक्टसाठीचं जे काही बॅकएंडला डेटा सेंटर्स। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।